माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. हे जे फिरते विक्रेते असतात, त्या फिरते विक्रेत्यांची एक वेगळ्या आपल्या मालाची जाहिरात करणे किंवा विक्रीसाठी लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक वेगवेगळी स्टाईल असते. आमच्या भागात दहीवाले येतात, तर ते दहीवाले एकाच दह्याची विक्री कशी करतात, तर एक पहिला दहीवाला आहे तो, आता मी जो पाहिला तो असा की तो कसा दह्याची विक्री करतो. यादे यादे मला समजे नाही की यादे पिक्चरचं नाव घेतो का काय करतो. म्हणजे त्याचं म्हणणं असतं की हे दही, तर तो असा करतो यादे. बरं, हे झालं. दुसरा तर त्याच्यापेक्षा विचारा, त्याची तर अशी स्टाईल की तो दही म्हणतच नाही, दही दही दही. मला काही कळली का हा दही म्हणतो का, बैल हाकलतो. आमच्याकडे बैल हाकलताना धैर्य धैर्य असं म्हणतात, तो तसा प्रकार होता. हा तर त्याच्यापेक्षा वेगळा, म्हणजे तो तर दही विकतो का काय करतो हा प्रकार प्रश्न होता. तो असा करायचा दही विकायची त्याची स्टाईल अशी ती, दही दही दही. मला काही समजेल. मी म्हटलं बाबा दही विकतो का दात काढतो. बरं, त्याच्याहीपेक्षा त्याची वेगळी दुसरा आणखी एक वेगळा स्टाईलवाला. तो तो असा की जसा काही कोणाला धमकी देऊन राहिला, दही दही दही. अरे बाबा दही विकून राहिला का कोणा कोणाला धमकी देऊन राहिला. आणि त्याच्याहीपेक्षा एक तर वेगळा की तो तर दही विकायच्या ऐवजी काहीतरी मागून राहिला असं वाटायचा, दे दे दे. अरे बाबा तू दही विकून राहिला का आम्हालाच काही दे दे म्हणून राहिला. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टाईल. आता भाजीवाल्यांचे आवाज कसे असतात बघा, भाजीवाले कसं स्टाईलने विकतात. एक भाजीवाला आमच्या घराजवळ आला आणि तो त्यानं सुरुवात केली. आपल्याला आश्चर्य वाटेल पण मी खरं सांगतोय, त्याने अशी सुरुवात केली, भजे भजे. मी म्हटलं अरे भाजी विकतो का भजे विकतो बाबा, भजे भजे काय. दुसरा तर त्याच्यापेक्षा मजेदार, तो त्याने तर अशी सुरुवात केली, भाजी भजे भजे. मी म्हटलं आजीला बोलवतो भजी म्हणजे काय प्रकार. खरं तर त्याला भाजी म्हणायचं होतं पण तो आपला भजे. त्याच्यानंतर मग एक तर त्याच्यापेक्षा वेगळा, त्यानं तर लिस्ट सादर केली, ए कांदे वांगे आलू टमाटे भेंडा लसूण आलू टमाटे भेंडी टमाटे गोवर घालवे आमक डमक डमक ढर. त्याची लिस्ट काही संपे नाही. आणि शेवटी मग तो 10-15 नावं झाल्यानंतर मग तो भाजी. मी त्याला म्हटलं बाबा एवढे नावं घेईपर्यंत हार्ट अटॅकनं जाऊन मरशील ना. म्हणजे कांद्यापासून तर भरण एकच नाव पुन्हा पुन्हा त्याचं सुरू. त्याच्यानंतर एक मात्र त्याच्याही वेगळ्या स्टाईलचा आला. तो त्याची स्टाईल अशी होती, ए भाजी आलंय ए भाजी आलंय ए भाजी आलंय. मी म्हटलं भाजी आहे तुझ्याजवळ फक्त आलंच आहे का, हे आले काय प्रकार आहे. तर त्याचं म्हणणं होतं की भाजीवाले ज्याला भाजी घ्यायचं त्यांनी यावं, ए भाजी आलंय ए भाजी आलंय. आणि दुसरं तर त्याच्याहीपेक्षा त्याची तर स्टाईल म्हणजे एकदमच वेगळी. म्हणजे मला तर प्रश्न पडला का हा भाजी विकून राहिला का आपला सकाळ भाजी स्वतःच खाणार आहे. त्याचं असं होतं, भाजी 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 भाजी. अरे बाबा अशा तुझी भाजी कशी विकली जाईल. आणि एकदा शेवटचा असा होता की त्याची तर वेगळी स्टाईल होती, त्यानं सुरुवात केली त्या थांबायचा तो कसा बघा, ए भाजी ए भाजी. म्हणजे भाम असून सुरुवात जी पर्यंत जायला त्याला 15 मिनिट लागायचे. तर अशा प्रकारचे भाजीवाल्याचे आमच्या भागात माझ्या लहानपणी काही गिराई काही भिकारी यायचे. तर त्या भिकाऱ्यामध्ये एक सुया दाबणा विकणाऱ्या बाया असायच्या. त्या सुया दाबणाऱ्या विकणाऱ्या बायांचा आवाज मी ऐकला तो असा होता की ती बाई का विशिष्ट हेल काढून बोलायची. ती कशी बघा की ए बाल्याची मायवा भाजी भाकर वाढवा, अरे बाल्याची मायवा भाजी भाकर वाढवा.
तू या बाल्याले चुकच राडवा आणि भाजी बाल्याची बायावा भाजी भाकर वाढवा बाया बाबूले चुकायच राहिलवा आणि तू या सुनेल बाबू होईलवा आणि राहिल्याची बायावा भाजी भाकर वाढवा वाढवा वाढ ए बाय झालं. आणि दुसरी तर मग आमच्याकडे पारधी लोक फिरतात कधी कधी, त्या पारधी बाया तर वेगळ्या विशिष्ट पद्धतीने मग त्यांचं तर वेगळंच असते. ए बाय पैदा ते बाय ए माय पैदा ते दॅमाय ए बाय पैदा ते दॅमाय रात्रीचा सरपक दॅमाय ए बाय ए बाय दॅमाय ए बाय दे बाय अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकसंस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असणारे बाया असतात. मी चार दोन चार उखाणी तुम्हाला सांगतो. आमच्या भागामध्ये एकदा मकर संक्रांतीचा कार्यक्रम आमच्या गावात एका मोठ्या प्रतिष्ठित महिलेने घेतला. मग तिने सांगितलं की बा आता जरा नवीन वेगळेवेगळे उखाणे सादर करा. आणि मग पहिला एक म्हातारी आली, त्या म्हातारीनं पहिला उखाणा घेतला. ती म्हातारी जरा वेगळी स्टाईलनंच उखाणा घेतला तिनं. ती म्हणे हेकडी तेकडी बाबूय हेकडी तेकडी बाबूय आणि तिचा हिरवा हिरवा पाला हेकडी तेकडी बाबूय आणि तिचा हिरवा हिरवा पाला आणि मागच्या महिन्यात सकाराम पाटील मेला तर या महिन्यात तुकाराम पाटील केला. अरे बापरे. आणि मग दुसऱ्या एका बाईला नाव घ्यायला लावलं. तिनं तर वेगळंच नाव घेतलं. ती म्हणे रामायण महाभारत सर्व ग्रंथ मी वाचले रामायण महाभारत सर्व ग्रंथ मी वाचले आमचे दिलीपराव दिसायला चांगले पण तोंडानं थोडे बाचले पण तोंडानं थोडे बाचले. आणि तिसरी तर बाई आली, तिला तिच्या नवरीची चांगली ओळख होती. ती म्हणाली डंगऱ्या बैल उठत नाही डंगऱ्या बैल उठत नाही त्याला म्हणून त्याला मारले चार धसाडे. आमचे गणपतराव तसे चांगले पण सगळं गाव त्याला म्हणतात फुसाडे सगळं गाव त्यांना म्हणतात फुसाडे. आणि मग चौथ्या बाईनं नाव घेतलं, ती जरा शिकलेली होती. ती म्हणे लंडनवरून आणलेत बूट पण त्यांना लेसच नाही सुभाषराव दिसायला चिकणे चोपडे पण त्यांच्या टाकलेल्या केसच नाही आणि शेवटी एका बाईने उखाणा घेतला. ती म्हणे चांदण्या राती चंद्राची वरात अनिलराव पडले दारात तर त्यांचे दात आले घरात अशा प्रकारच्या आमच्या भागातल्या महिला मंडळाच्या या उखाण्याच्या गमती. धन्यवाद.